आता पाहूयात पुढची बातमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री ओझर्डे गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झालाय. खासगी बसनं कारला मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य दोन गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. मृतात एका डॉक्टरांचा समावेश असून डॉक्टर केतन खुर्जेकर असं त्यांचं नाव आहे. ते पुण्यातील संचेती रुग्णालयात मणक्याचे डॉक्टर होते. रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला बसनं मागील बाजूनं जोरदार धडक दिलीये. कारचं पंक्चर झालेलं टायर बदलत असताना ही दुर्घटना घडलीये. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झालाय. मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से टोल नाक्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की मध्यरात्रीच्या काळोखात 2 किलोमीटर पर्यंत आवाज गेलाय. या अपघाताचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करतायत.